अरे दीपा मॅडम, हे काय तुम्ही चहा घेताय? जेवण आवडलं नाहीये का? नाही नाही, छान होत आणि सगळी व्यवस्था सुद्धा चांगली आहे. थँक्यू. ऍक्च्युली मॅनेजमेंटच्या सपोर्टमुळे आम्ही सगळं काही व्यवस्थित प्लॅन करू शकलो. जर काही कमी जास्त झालं असेल तर? नाही नाही, सगळं चांगलंय. खर तर मी विचार करत होते कार्तिकीला पिकनिकला पाठवायचं की नाही, पण तिने हट्ट केला आणि आम्ही इथे आलो. पण खरंच खूप मजा येते या कार्तिकीला आणि इथली व्यवस्था पण खूप चांगली. मॅडम, मॅडम जरा बोलायचं होतं. हा बोला ना. आय एम सॉरी, पण आम्हाला निघावं लागेल घरी जायला. का? सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम नाही आहे ना? तुम्ही असं लगेच निघायचं म्हणताय? आहे जरा अर्जंट काम. नाही म्हणजे तसं पण पिकनिक आता संपतच आली होती, सो संध्याकाळी सगळे एकत्रच निघालो असतो. आय नो, मलाही आवडलं असतं शेवटपर्यंत थांबायला, विशेषतः दीपिकाला. पण खरंच आत्ता आम्हाला निघावं लागेल, इमर्जन्सी. दीपिका कार्तिकी कुठे आहेत? त्या इथेच खेळत होत्या. दीपिका! कार्तिकी! मॅडम मी जरा शोधतो त्यांना. येस येस, आले. दीपिका! कार्तिकी! कुठे होतात तुम्ही? आम्ही कुठे होतात तुम्ही सांगा. इथेच खेळत होतो. बरं दीपिका, चल बॅग भरायची, आपल्याला निघायचंय. काय? म्हणजे आपल्याला लगेच घरी जायचंय, आत्ताच्या आत्ता निघायचंय. तू आता जाणार? बोल सनी भाई, काय अपडेट? आओ मॅडम, त्या दोन मुली सैतान. आओ मॅडम, त्या दोन मुली सैतान आहे तो सैतान. अहो मी त्यांच्या आई वडिलांच्या मागे लागलो तर त्या दोघी माझ्याच मागे लागल्या. तो सनी, अरे त्या टिसभर मुली आहेत. त्या टिसभर दिसल्या तरी भले भले ना भारी पडता तो मॅडम. त्या काय बडबडतोयस? येऊ का? येऊ. अहो असं करून त्यांनी मला पाडलं. हो तू भुकार पडलास का? त्या दोन लहान मुली तुला त्रास देत आहेत. अरे एवढं वय वाढलं ना तुझं, मग काय उपयोग त्याचा? अहो असं काय बोलताय मॅडम तुम्ही? मग काय बोलू? तुझ्यासारख्या धिप्पाड माणसासमोर त्या दोन मुली, म्हणजे भोपळ्यासमोर दोन मोहरीचे दाणे असं आहे. नाही बरोबर आहे मॅडम तुमचं, बरोबर आहे. अहो पण मोहरीचे दाणे जेव्हा तडतडतात ना मॅडम, तेव्हा चांगली फोडणी होते मॅडम, जी आता माझी झाली आहे. सनी, तू तुला दिलेलं काम पूर्ण करणार आहेस की नाही? मॅडम तुमचं काम करतो मी, पण मॅडम आता माझा खर्च वाढलाय, मला पैसे वाढवून पाहिजेत. पैसे पैसे काय करतोयस? नेहमी मिळतातच ना पैसे. तू काम करत. अहो मॅडम तुमचं काम करतो मी मॅडम, ते मुंबईला जाऊनही करता येईल ना मॅडम. पण आणि हा मॅडम, पण आता ट्रीप संपत आली आहे ना मॅडम, मग इथे थांबून तरी काय उपयोग आहे मला सांगा ना. काम पूर्ण होईपर्यंत तुला तिथून निघण्याची परमिशन नाही आहे, कळलं? अहो मॅडम पण ऐका तरी माझं. पैसे पूर्ण हवेत ना, सो ट्रीप संपेपर्यंत तिथेच थांबायचं, कळलं? हो मॅडम. आता ना ह्यांची वाटच लावतो. नको ना जाऊ दीपिका. अगं मला पण नाही जायचंय. मग सांग ना तुझ्या डॅडाला. तो माझं नाही ऐकत आहे, तूच सांग आता त्याला. थांब सांगते. डॉक्टर फ्रेंड. काय ग बाळा? डॉक्टर फ्रेंड, आता एकच
शेवटची स्पर्धा राहिली आहे, प्लीज नका ना जाऊ। प्लीज समजून घे कार्तिकी, आम्हाला खरंच जावं लागेल। पण आता टीम मध्ये सगळे हवे आहेत, प्लीज तुम्ही नका ना जाऊ। दादा थोडाच वेळ राहिलाय पिकनिक संपायला। दीपिका लास्ट गेम राहिलाय फक्त, त्यात सगळे पाहिजे दादा। प्लीज प्लीज ना थांबा ना, प्लीज प्लीज ना दादा। इतकं अर्जंट आहे जाणं? तसं कारण नसतं तर मी असा मध्येच गेलो असतो का? ते सुद्धा या मुलींना रडवून। आई आता आपण दोघीच असणार टीम मध्ये, हा दीपिका आणि फ्रेंड पण हवे। कार्तिकी जाऊ देत त्यांना, ते सांगतात ना त्यांचं अर्जंट काम आहे। पण आई। कार्तिकी बस। दीपिका चल गाडीत बस। सॉरी कार्तिकी, मी तुला सोडून जाते। आता मला काहीच मज्जा येणार नाही। लास्ट गेम साठी ऑल द बेस्ट। दीपिका चल गाडीत बस। चल चल। मम्मा मी काही केलेलं नाहीये। खोटं बोलू नको, सगळं ऐकलंय मी आता। मम्मा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। अजिबात नाही, माझा काही गैरसमज झालेला नाहीये। मला खरंच कळत नाही तू का वागतेस अशी, घरातल्या माणसांशी काय वैर आहे तुझं, का नाही चांगली वागत तू, बोल ना। मुळात तू दीपिकाशी का वाईट वागतेस ते सांग ना मला। मम्मा काय झालं? आधी बघ ना कशा ओरडताय मला, मी काहीच नाही केलं तरी सुद्धा इथून आरडाओरड करताय। आता ऍक्टिंग बंद करशील तुझी? बघितलं ना कसं टॉर्चर करतात मला। नाही एक काम कर, तू ना मार मला, म्हणजे ना त्यांचं समाधान होईल। श्वेता नाही, मी स्वतःला मारून घेते म्हणजे तुमचं राग शांत होईल। मूर्ख आहे मी, नालायक आहे मी, सगळ्यांना त्रास देते मी। अगं थांबलीस का? मार ना, तेवढेच माझे कष्ट कमी। मग काय झालं? ते कार्तिक दीपिका पिकनिकला गेले, त्यांच्या मागावरीने माणूस पाठवलाय। मला कळत नाही ती दोघं तिथे एन्जॉय करणार आहेत, हिला काय प्रॉब्लेम आहे? मला सांग, हिच्या या वागण्यामुळे जर माझ्या मुलाला माझ्या नातीला त्रास होणार असेल तर हिला बोलायला नको। नाही तू आता तिची बाजू घेऊ नकोस, आणि तिला समजवायला तर अजिबात जायचं नाही। तुला माहिती आहे आदित्य, प्रिन्सेस माझ्यासाठी काय आहे। माझ्या मुलांचा माझ्या नातीचा आनंद माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे। त्याच्या आड जर कुणीही आलं, मग ती श्वेता का असे ना, मी तिला सोडणार नाही। आता तू तिला समजवायला जाऊ नकोस, राहू दे तिला एकटं जरा। आय होप हिने ज्या माणसाला मागावर पाठवलंय तो कार्तिक किंवा प्रिन्सेसला काही त्रास देणार नाही। तिला राहू दे एकटी। मी जरा बाहेर जाऊन येते, आय सी यू लेटर। मामा अर्जंट आहे का, म्हणजे जायलाच हवं? हां जरा कमिटमेंट आहे, सिटी सेंटर मॉलचं ओपनिंग आहे ना, मी त्यांना प्रॉमिस केलं। ओके कार्तिकी, त्यांच्या बरोबर परत कसं जाणार आपण? मग आता इकडे काय करायचं आपण? अगं पिकनिक संपलीये का?
अजून एक गेम बाकी आहे ना, आणि तुझे बाकीचे इतर फ्रेंड्स पण आहेत की? पण माझ्या दीपिकाच हवी होती बरोबर. कार्तिकी सगळंच आपल्या मनासारखं नाही होत, आणि मनासारखं झालं नाही म्हणून रडत बसायचं, चिडायचं असं नाही होत. डोळे पुस. आणि तू असं रडत बसल्यामुळे दीपिका येणार आहे का परत? तूच सांग मला, येणार आहे ती परत? पण ती गेलीच का? अगं आता शेवटची स्पर्धा सुरू होते, टग ऑफ वॉर, फॅमिली वर्सेस फॅमिली. बघ आता आपलं कसं होणार, आपण हरू. अगं नाही बाळा, असं का बोलतेस आपण हरू? आपण प्रयत्न तरी करूया आधी. या गेम मध्ये दीपिका आणि डॉक्टर फ्रेंड हवे होते, आपण नक्की जिंकलो असतो. हे बघ कार्तिकी, तुला किती समजवलं तरी तू पुन्हा पुन्हा तेच बोलतेस. सगळ्यांचे स्ट्रॉंग बाबा असणार. मग तुझी आई स्ट्रॉंग नाहीये का? आणि तुला काय वाटतं, तुझी आई इतक्या थार माने? माझी कार्तिकी स्ट्रॉंग आहे आणि कार्तिकीची आई पण स्ट्रॉंग आहे. तू आणि मी स्ट्रॉंग टीम, कळलं? आहे की नाही स्ट्रॉंग टीम? आहोत ना आपण स्ट्रॉंग? हो. मग आपण खेळायचं. यार मामा, मला खूप बोर होत आहे आता. अगं माझी बाकीची सगळी कामं बाकी आहेत, मला ड्रेस पिकअप करायला जायचंय, शॉपिंगला जायचंय. तू मग जा ना. कशी जाऊ मम्मा? तूच कार्तिकला सांगितलंयस ना की मी स्वतःला एका खोलीत बंद करून ठेवलंय म्हणून. मग कशी जाऊ बाहेर? अगं त्यात काय, जा तू, कर तुझी सगळी कामं. तो आत्ता लगेच जरी निघाला ना तरी त्याला यायला चिक्कार वेळ लागणार आहे, तो पण तुझी सगळी कामं होती. ए आपण दोघींनी जायचं का शॉपिंगला? सिटी सेंटर मॉलचा जो ओपनिंग आहे, चल जाऊया. हाय, चल चल ग, चल 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 मग चल. काय चल तू, काही नाही, मजा येईल. दीपिका, दीपिका बाळा प्लीज नको ना रडूस, मग डॅडाला पण वाईट वाटत ना. मला नाही जायचंय घरी. आय नो, पण खरंच तिकडे जरा प्रॉब्लेम झालाय, मग मला जायला नको का? मग पिकनिक फिनिश करून गेलो असतो ना, इतका काय प्रॉब्लेम झालाय? ग्रँडमा आहे ना. दीपिका अग, आयशा आंटीला जरा अर्जंट हेल्पची गरज आहे म्हणून मलाच जावं लागेल तिकडे. ती कसं नेहमी नेहमी मध्ये येते? दीपिका असं नाही बोलायचं. तुला पिकनिकला यायचंय म्हणून मी खास गाडी घेऊन आलो ना तुझ्यासाठी. मग आता डॅडाला जायचंय तर तू जरा समजून घे ना प्लीज. मी नाही, मला कार्तिकीला आणि आंटीला तिथे सोडून नव्हतं यायचं. दीपिका बाळा नो, पण कसं आहे ना, होत असं कधी कधी. सो प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड प्लीज माझ्यासाठी. अगं काय करतेस तू? ग्रँड मला फोन करते. दीपिका बॅड मॅनर्स, असं कोणाला न विचारता त्यांचा फोन घेतात का? असं नाही करायचं बाळा. मी चिडले तुझ्यावर, मी तुझ्याशी आता नाही बोलणार आहे म्हणून मला तिच्याशी बोलायचं. हा कार्तिक बोल. ग्रँडमा मी आहे. प्रिन्सेस? ओ बेबी, आय एम मिसिंग यू, आर यू मिसिंग मी? मज्जा करतेस ना? आम्ही परत येतोय ग्रँडमा. का? तू डॅडाला समजव ना, बघ तो कसा करतो. तू स्पीकर फोन ऑन कर, बोल ग्रँडमा. कार्तिक काय रे, काय झालं, परत काय येतोयस? मामा मामा जरा ऐकून घे, एक अनअवॉइडेबल सिच्युएशन आली आहे. आयशाच्या घरी जरा प्रॉब्लेम झालाय, तिने स्वतःला रूम मध्ये कोंडून घेतलंय. अगं तिच्या आईचा फोन आला होता रिसॉर्टवर म्हणून मग आम्ही निघालो. अरे पण तेवढ्यासाठी तू परत काय येतोयस? मला कळवायचं ना, मी जाऊन भेटले असते तिला. नाही नाही मामा नको, मीच जातो. ग्रँडमा दादा असंच करतो, ऐकतच नाहीये माझं. मी का पिकनिक अर्धवट सोडायची? कार्तिक हे बघ, आता दीपिकाला निराश करू नको. खूप दिवसांनी तुम्ही असे बाहेर गेला. हे बघ, मी आत्ताच्या आत्ता आयशाच्या घरी जाते आणि आय चेक काय प्रॉब्लेम आहे. ओके,
तू काळजी करू नकोस. तिच्याशी बोलले ना मी की मग तुला फोन करते. ओके यू स्टे पुट, यायची गरज नाहीये. प्रिन्सेस डोंट वरी. ओके एन्जॉय. बाय ग्रँडमा. बाय बेटा. येस मॅडम. मिसेस देशमुख. मॅडम शॉपिंगला गेलेत बाहेर. शॉपिंगला? छोट्या मॅडम आणि मॅडम शॉपिंगला गेलेत आताच. ओ इज इट. थँक्यू थँक्यू. शॉपिंग ब्युटिफुल. आतापर्यंत कदम कुटुंब आघाडीवरती आहे. मागच्या राऊंड मध्ये त्यांनी साखरकर कुटुंबाला हरवलं. आता त्यांच्या समोर आहे देशपांडे फॅमिली. आता या राऊंड मध्ये कोणती टीम जिंकते ते आपण बघूया. म्हणजे कदम कुटुंब जिंकत आहे की देशपांडे कुटुंब. मला वाटलं होतं अख्खा दुकानच विकत घेते सदा. साखरपुडा म्हणजे पाहिजेच की हो. पण किती वाव मॉमी डॉटर शॉपिंग टाइम. तुम्ही? हा मी पण हाच विचार केला होता ग शॉपिंगचा कार्तिकसाठी. आई थॉट तुला घेऊन जाईन. अलीकडे त्याची चॉईस तुलाच माहिती आहे ना. नाही मी कार्तिकसाठी पण शॉपिंग केली. केलीस? हो म्हणजे कार्तिकने सांगितलं होतं मला. मी त्याला सांगितलं ना मी जाते शॉपिंगला. आय नो अलीकडे तुलाच सांगतो. बरं वाटलं तुम्हाला भेटून. रिअली? म्हणजे आता आपण ज्याही होणार भेटीगाठी होतच राहतील नाही का. आपण इथे का बोलत उभे आहोत? चला ना आज जाऊया. नाही नको निघते आता मी. माझं काम झालं ना. कार्तिकसाठी शॉपिंग करायचं होतं. तू ऑलरेडी केलंयस ना? ओ सी यू देन. वेल हाऊ अबाउट अ सेल्फी? सेल्फी? तुम्हीच म्हणालात ना व्याही व्याही अँड ऑल दॅट. मग जरा व्याही भेटलेत तर एक सेल्फी काढूया. तशाला उद्यापासून आता फोटो होतील असतात. होतील ना. पण मी काय म्हणते या नात्याला आजच सुरुवात करूया. कमॉन कमॉन. वेल चोर पकडला गेलाय असा चेहरा का केलाय तुम्ही दोघींनी? स्माइल क्यूट. सी कार्तिकी तू कशाला काळजी करतेस. आपली टीम पण स्ट्रॉंग आहे. विश्वास ठेव. त्यांच्या टीम मध्ये बाबा पण आहेत. बघ ना दोन्ही टीम मध्ये आहेत. आपण दोघीच कशा जिंकणार?
सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला.